गैरी हा चित्रपट केवळ मनोरंजनच करत नाही तर अनेकदा प्रेक्षकांना अस्वस्थ करतो. आदिवासी समाजाच्या आरोग्यविषयक समस्याकडे गांभीर्याने पाहण्याची दृष्टी देत त्यामुळे हा चित्रपट करत असतानाच खूप आत्मिक समाधान प्रेक्षक वर्गातून व्यक्त होत आहे. हा चित्रपट एक वेळेस आवर्जून पाहावा असे प्रेक्षकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. गैरी चित्रपट हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून याचे प्रत्येक स्क्रीन हाऊसफुल होत आहे. विषयाचा आहे. सगळ्यात मोठा आनंद आहे की गैरी हा सिनेमा आपल्या नांदेडमधील दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तयार केलेला हा सिनेमा असून एका आदिवासी पाड्यावर वैद्यकीय सेवा मिळत नाही त्यामुळे त्यांचे काय हाल होतात याविषयीचा हा सिनेमा आहे. नांदेड आणि मराठवाड्यातल्या या भागामध्ये सिनेमासारख्या माध्यमांनी प्रवेश केल्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होणार आहे, कलाकारांना वाव मिळणार आहे, विविध आपले विषय या मार्गातून हाताळल्या जाणार आहेत. आमचे मित्र कैलासवासी संजय बियाणी, आमचे मित्र प्रवीण बियाणी यांनी हिंमत करून हा सिनेमाची निर्मिती केली. पांडुरंग जाधव जे आपल्या जिल्ह्यातीच आहेत त्यांनी आदिवासी पाड्यांमधील वैद्यकीय सेवेचा अभाव या विषयाला वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. निश्चित हा स्तुत्य उपक्रम आहे. सिनेमासारखा उद्योग जो पुणे मुंबईच्या बाहेर जाऊन मराठवाड्यासारख्या भूमीमध्ये येतोय आणि आपल्या वेदनांना संपूर्ण जगभर देशभर दाखवण्याची ही संधी आहे, यातनं निश्चितच बदल घडून येईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, कलाकारांना नवीन संधी याच्यामुळे प्राप्त होणार. आपण जिल्हावासियांना काय आवाहन करायला? मी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करेन की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन आपण हा सिनेमा पाहायला पाहिजे. आपल्याला केवळ त्यांना शुभेच्छा देऊन भागणार नाही तर सिनेमा थिएटरमधून जाऊन सिनेमा पाहिल्याशिवाय खऱ्या अर्थानं त्यांना आर्थिक मदत होणार नाही, त्यांचं प्रोत्साहन होणार नाही. आपल्या भागामधून चांगले निर्माते, दिग्दर्शक, कलाकार तयार करायचे असतील तर प्रोत्साहित करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी दुर्गम भाग आहे ना आपला नांदेडचा दुर्गम भाग नाही आणि आपण समजलाच नाही पाहिजे कुठल्याही भागात दुर्गम नसून पण त्या भागातील काय ज्या समस्या असतात त्या समस्या असतात आणि बऱ्याचपैकी या सिनेमामधून आज आम्ही चित्रपट पाहिला. आज प्रीमियर शो होता म्हणजे विशेष चित्रीकरण त्याला म्हणतो आपण त्याच्यासाठी मला सरांनी बोलवलं कारण मी नांदेडमध्येच होतो तर मला छान वाटला हा सिनेमा पाहून. आणि दुर्गम भागातील जे आदिवासी भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना खरे काय प्रॉब्लेम असतात आजही असू शकतात प्रॉब्लेम आहेत ते मांडण्याचा ते चित्रपटात मांडण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सफल झालेला आहे. नक्कीच तुम्ही उद्या थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पहा. कॉमेडी सिनेमा आहे, गाणी खूप सुंदर आहेत आणि विषय खूप छान आहे. असं मिळत एक वेगळा विषय तुम्हाला मिळून जाईल. असा एक सुंदर सिनेमा आपल्या मायभूमीमध्ये बनलेला आहे आणि खरंच ही कौतुकाची गोष्ट आहे की मराठवाड्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात आता सिनेमे बनत आहेत. आता मला वाटतं हा पाचवा का सहावा सिनेमा आहे जो मराठवाड्यामध्ये शूट झालेला आहे आणि तो रिलीज झालेला आहे आणि असे अजून खूप सिनेमे येत जातील आणि पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दरवर्षी काय होईल. आपल्या कलाकार म्हणून प्रेक्षकांना काय आवाहन करतो? एक कलाकार म्हणून प्रेक्षकांना एवढंच आवाहन करतो की खूप सुंदर सिनेमा आहे, या भरभरून प्रेम द्या. तुम्ही येऊन सिनेमे पाहाल, प्रेम द्याल तर असे नवनवीन कलाकार बाहेर असतो एका दिग्दर्शकाला एका निर्मात्याला तुम्ही सपोर्ट कराल, पिक्चरला तुम्ही खरेदी कराल, नक्कीच अजून अशा कला तुम्ही बाहेर येतील सुंदर कला. जो पर्दे के पीछे था वो आज पर्दे पे आए हैं. अपने को पता नहीं कि रियल लाइफ में पढ़ने के लिए बच्चों को क्या क्या सहना पड़ता है और पेरेंट्स क्या करते हैं वो भी दिखा है. और एक यंग जो यंगस्टर है उनको देखने की जैसी फिल्म है हर कोई के लिए अच्छी है, फैमिली के लिए भी अच्छी है, यंगस्टर के लिए अच्छी है और बढ़िया मूवी है. और चालन बोलन सेंटी वाटायचं असलं गाणं किंवा ऐकलं नाही तसलं सेंटी एकदम सेंटी गाणं आहे. नंबर एक गैरी. आम्हाला जेव्हा त्यांना पकडून देत होते जेव्हा तो जेलमध्ये जात होता, एक विद्यार्थी जेव्हा जेलमध्ये गेला आणि नंतर आल्यावर त्याला जो फेस करून लागलं पॉलिसमध्ये ते थोडं वेगळं वाटलं की त्यांना ते फेस करूनही त्यांनी उच्चही शिक्षण घेतलं. नांदेड जिल्ह्यातील प्रेक्षकांना आपण काय आवाहन करा? एकदम बघा आपल्या नांदेडमध्ये एवढे अच्छी एवढे चांगले आणि जे स्पॉट्स आहेत जे आपण असं बघू शकत नाही ते आपल्याला यांच्यामध्ये दिसणार आहे फिल्ममध्ये. म्हणून गैरी पिक्चर पहा, नक्कीच पहा.